जयसिंहपुरा शनिवार 8 जुलाई रोजी स्वामी समर्थ यांच्या मूर्तीवर अभिषेक होणार, भक्तांनी लाभ घ्यावा संयोजकांचे आवाहन। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्र व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने गुरुपौर्णिमा उत्साहाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवार 8 जुलाई रोजी सकाळी 8 वाजता भूपाळी आरती या धार्मिक कार्यक्रमाने आरंभ होणार आहे। स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद देण्याचा समारंभ पार पडेल। स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची संधी सेवकांना प्राप्त होईल। हा धार्मिक सोहळा श्री स्वामी समर्थ केंद्र जयसिंहपूर यांच्या वतीने होणार आहे। गोवर्धन दबडे यांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। प्रकाश जगदाळे, सुरेश दामटे यांनी नेटक नियोजन केल्याचे सांगितले। महानकारी न्यूज साठी जयसिंहपूरहून संदीप इंगळे। आषाढ़ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा। यावर्षी शनिवार दिनांक 8 तारखेला पूर्ण दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे जयसिंहपूरच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये भव्य प्रमाणामध्ये ही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे। या निमित्ताने या केंद्रामध्ये, या मंदिरामध्ये किंवा या स्वामींच्या मठामध्ये सर्व भाविक सेवेकऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना महाराजांच्या, स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक स्वतः करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। आणि ज्यावेळेला आपण महाराजांना अभिषेक घालतो, ज्यावेळेला आपण महाराजांचं गुरुपद घेतो, त्यावेळेला महाराजांना आपण वर्षभरासाठी विनंती करायची आहे की आजपासून आपणच आमचे माता पिता, गुरुबंधू, सखा वगैरे सर्व काही आपणच आहात। या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत महाराज आमच्या कुटुंबियांचं संरक्षण आपण करावं, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आम्ही प्रत्येक सेवेकरी, प्रत्येक भाविकाने या ठिकाणी करायचं असतं। महाराज हा योगक्षेम चालवत असतात, कारण महाराजांनी सांगितलेलं आहे, भू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। त्याच पद्धतीने महाराजांनी गीतेतला एक श्लोक म्हटलेला आहे, अनन्याचियंतो मायजना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम। म्हणजे जो अनन्य भावाने मला शरण येईल त्याचा योगक्षेम मी चालवेल। म्हणून महाराजांनी, महाराजांची प्रचिती आजपर्यंत लाखो भाविकांनी, सेवेकऱ्यांना आलेली आहे। जो जो महाराजांच्या जवळ जे जे काही मागेल ते त्या लोकांना, त्या सेवेकऱ्यांना, त्या भाविकांना महाराजांनी आजपर्यंत दिलेलं आहे। प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये महाराजांनी त्यांना कोणत्या तरी स्वरूपामध्ये येऊन मदत केलेली आहे। म्हणून हा महाराजांचा परिवार आज महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या लोकांच्या कुटुंबियांच्यामध्ये महाराज आज पोचलेले आहेत। महाराज हे कलियुगाचे चालक, पालक आणि मालक आहेत। दत्त महाराजांचा सर्व आविष्कार हा स्वामी समर्थ महाराज आहेत। म्हणून या सेवा केंद्रामध्ये, या मंदिरामध्ये, या स्वामींच्या मठामध्ये त्या दिवसभरामध्ये आपण कधीही यावं, महाराजांना विनंती करावी, आपला कोणताही कसलाही प्रश्न असू दे तो महाराजांना सांगावा, आणि महाराज तुमचा योगक्षेम चालवल्याशिवाय राहणार नाही। कारण हा अनुभूतीचा मार्ग आहे, या अनुभूतीच्या मार्गाच्या वाटेवरती आपण वाटसरू व्हावं। संध्याकाळी, प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी या मठामध्ये, या केंद्रामध्ये महाराजांची पालखी निघते। या पालखीच्या सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं, आणि पालखीनंतर महाप्रसाद असतो, तो महाराजांचा महाप्रसाद आपण सगळ्यांनी घ्यावा। ही सर्वांच्या, आमच्या सर्व सेवा केंद्रामधील भाविकांच्याकडून आपल्या तालुक्यातील पंचक्रोशीमधील सर्व सेवेकऱ्यांना, सर्व भाविकांना नम्र विनंती, आपण सगळ्यांनी शनिवारी 8 तारखेला दिवसभरामध्ये या स्वामींच्या मठामध्ये, या मंदिरामध्ये, या केंद्रामध्ये येऊन आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं। हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना, श्री स्वामी समर्थ।